उद्धव ठाकरेंना थोडं कोणी सांगायचं असं चाललंय तरी त्यांना विश्वास बसत नव्हता. आपलेच लोक आहेत ते, आपण यांना काय कमी केलंय. आणि याच सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत शिंदे गटातले आमदार शहाजी बापू पाटील. शहाजी बापू, आपणही ऐकलेलं असेल आता नेमकं काय म्हणालेले आहेत संजय राऊत. ते असं म्हणतात की त्यांनी आता परत यायला हवं, आमचे सहकारी आहेत ते एकेकाळचे. आपली पहिली प्रतिक्रिया. शिंदे साहेबांचं नेतृत्व मानलेले आम्ही सर्व आमदारही शिंदे साहेबांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत. आज संजय राऊत साहेब जे बोललेले आहेत तो विचार संजय राऊतांनी आज आम्हाला शिकवण्यापेक्षा 2.5 वर्षापूर्वी तुम्ही निवडणूक झाल्या फरफटत नेऊन आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा चुराडा केला आणि राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस दावणीला नेऊन गुरं बांधते तसं आम्हाला बांधलं. या पापाचं पहिलं प्रायश्चित्त घ्या आणि त्याच कारणासाठी आपण मूळ शिवसेनेच्या विचारापासून फारकत आपली होत चाललेली आहे आणि आपण दाऊदच्या सहकार्यांबरोबर आणि ज्यांनी आता अनेक वेळा हिंदू हृदय सम्राटांचा घात केला अशा लोकांबरोबर चाललो आहोत. शिवसेना टप्प्याटप्प्यानं मित्र पक्षच गिळायला लागलेत आणि मंत्रालयाचा आणि मंत्रालयातून दिल्या जाणाऱ्या निधीचा शिवसेनेचा प्रत्येक आमदार उद्या येणाऱ्या निवडणुकीला पराभूत झाला पाहिजे. या पद्धतीचे डावपेच चालू होते. दुर्दैवानं राऊत साहेबांनी असो किंवा उद्धव साहेबांनी याकडे लक्ष वेळी दिलं नाही. त्यासाठी आम्ही सर्व आमदारांनी एकजुटीनं एकनाथ शिंदे साहेबांना हे पाऊल उचलायला भाग पाडलंय. ते एका दिवसात घडलेलं नाही. ठीक आहे, हे 2 वर्ष याच दुःख सहन करत करत हे पाऊल नाईलाजानं शिवसेना वाचवायसाठी आम्ही टाकलेलं आहे. ठीक आहे शहाजी बापू, धन्यवाद. खूप खूप आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. आणि आजच्या दिवसभरातली